राजधानी दिल्ली में स्वतःचं खास वैशिष्ट्य जपणाऱ्या महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा अनिश्चिततेची टांगती तलवार आहे। सदनाची सार्वजनिक गणेशोत्सव समिती दरवर्षी सदनाच्या प्रांगणात गणपती उत्सव साजरा करते, पण यावर्षी अजून काहीही हालचाल दिसत नाहीये। मनुष्यबळ कमी आहे असं कारण पुढे केलं जात आहे। राज्याच्या शासनाचा इथल्या गणेशोत्सवाशी संबंधच नाही अशी भूमिका महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपिन मलिक यांनी घेतली आहे। महाराष्ट्र सदनाच्या सेवेमध्ये सध्या कागदोपत्री 110 कर्मचारी आहेत, त्यातील 70 ते 75 लोकांवर नवीन आणि जुने अशा दोन्ही सदनांची जबाबदारी असल्यामुळे सध्या इथं कर्मचाऱ्यांची वानवा जाणवते आहे। यातले अनेक जण नवीन आहेत। गेल्या 17 वर्षांची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवात वरिष्ठांची नाराजी पत्करून यंदा किती जण सहभागी होतील याबद्दल साशंकता आहे। दरम्यान महाराष्ट्र सदनामध्ये गणेशोत्सव व्हायलाच हवा असं मत राजकीय नेते आणि ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलंय। खरोखर जर कोणी हा विरोध करणार असेल आणि जाहीरपणे जर कोणी हे बोलला असेल, तिकडले निवासी कमिशनर जे आपले आहेत वादग्रस्त, तर पाहावं लागेल। आणि तसं असलं सगळ्याच खासदारांना हे आव्हान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या, आणि सगळ्या खासदारांनी जाऊन सदनामध्ये गणपतीची महाआरती करायला पाहिजे, आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत। कमिशनरने अशा पद्धतीची आडमन भूमिका घेतलेली असेल तर मुख्यमंत्र्याने आणि राज्य सरकारने त्यांना आदेश देणे अत्यंत आवश्यक आहे की पूर्वीपासून लोकांचा श्रद्धेचा विषय आहे। स्टाफ सगळा आताकडे न्यू महाराष्ट्र सदनमध्ये आलेला आहे, तर जयंतीची जी परवानगी आपल्या गणेशोत्सवाची जी परवानगी आहे ती परवानगी द्यायला देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी द्यावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे। माझ्या दृष्टीने सुद्धा तसं हे शॉकिंग आहे की महाराष्ट्र सदनामध्ये गणपती उत्सव होत नाही। माझी या निमित्तानं रेसिडेंट कमिशनरला विनंती राहील की गणपती उत्सव झाला पाहिजे, कारण महाराष्ट्राचं अस्मितेचं हे प्रतीक आहे आणि महाराष्ट्र सदनामध्ये गणपती उत्सव हा कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे, यासाठी मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। खेदाची बाब आहे। दुसरी गोष्ट अशी की निषेधाची पण बाब आहे। महाराष्ट्र सरकार जे आहे, आपलं जे दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत जे आहे ते गणपती आहे, आणि त्या गणपतीचा उत्सव महाराष्ट्राच्या सदनामध्ये जो गेली अनेक वर्ष होत होता तो आता बंद करण्यात आला, याच्यासाठी महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत त्यांचा निषेध करायला पाहिजे असं मला वाटतं। याच विषयावर महाराष्ट्र सदनासमोरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। कॉपरनिकस मार्गवरील जुन्या महाराष्ट्र सदनात इथेच गणपतीची स्थापना होते। आपण माझ्या मागे बघू शकत असाल, महाराष्ट्र सदनाची सार्वजनिक गणेशोत्सव समिती असते, ही दरवर्षी इथे गणेशोत्सव साजरा करते। दिल्लीमध्ये ह्याच लॉनवर आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत, मराठी पदार्थांचे स्टॉल्स देखील लागतात, त्यामुळे दिल्लीत राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी गणपती उत्सवाच्या निमित्ताने का होईना इथे येणं, सगळ्यांनी एकत्रित कार्यक्रमात सहभागी होणं, मराठी पदार्थांची एक रेलचाल असते, त्यामुळे त्यांना गणपती उत्सवाने का होईना इथे सर्व मराठी लोक येत असतात। परंतु यावर्षी मात्र हा गणपती उत्सव होईल की नाही यावर अनिश्चितता आहे। आपण बघतोय की हा गणेशोत्सव मनवण्यासाठी जी समिती आहे त्याची अजूनपर्यंत बैठक झालेली नाही। गणपती उत्सव जवळच आलेला आहे, नवीन जे अधिकारी आले ज्यांची ट्रान्सफर झालेली आहे त्यांना ह्या संदर्भात कोणतीही माहिती नाही आहे, ह्या समितीची कुठलीही बैठक झालेली नाही आहे। आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सदनाचे जे निवासी आयुक्त आहेत बिपिन मलिक यांच्या धाकाखाली नक्की कोणता निर्णय घेतील का, ही समिती बैठक तरी बोलवेल का, हाच प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळेच गणपती उत्सव इतका जवळ येऊन देखील गणपती उत्सव यावेळेस होणार का, महाराष्ट्र सदनात गणपतीची स्थापना होणार का, ह्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र सदनात जो गणेशोत्सव होणार आहे त्यावर अनिश्चिततेचं सावट आहे। यावर्षी गणपती बसेल की नाही यावर नक्कीच प्रश्नचिन्ह आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।